हॅलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण तृप्तीज किचन मध्ये 2 आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकणाऱ्या ओल्या नारळाच्या वड्यांची रेसिपी बघणार आहे. मुलांना ओला नारळ खायला दिलं तर मुलं सहजासहजी खात नाही. अगदी माव्याची चव लागणाऱ्या या अशा प्रकारच्या नारळाच्या वड्या तुम्ही नक्की तयार करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्ही केलेल्या वड्या चुकणार नाही. साधारणतः 2 नारळाच्या वड्या तयार करण्यासाठी 200 ml दुधाचा वापर केलेला आहे. त्यामध्ये आवश्यकतेनुसार केसर वापरा. केसर नसेल तर तुम्ही वेलची पूड वापरू शकतात, त्यामुळे नारळाच्या वड्यांना फ्लेवर खूप छान येतो. केशर आणि वेलची पूड ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून दुधाला उकळी आणून घ्या. 3 ते 4 उकळी आल्यानंतर नारळाचा खीस दुधामध्ये मिक्स करून घ्या. दुधाला उकळी आलेली आहे. अगदी 7 ते 8 मिनिटांमध्ये दूध छान उकळायला लागतं आणि केशर सुद्धा व्यवस्थित मिक्स होते. मी खवणीच्या सहाय्याने नारळाचा खीस तयार करून घेतला. 2 नारळाचा खीस 3 वाट्यांनी मी भरून घेतला. नारळाचा खीस दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्याला उकळी आणून घ्यायची. नारळाच्या वड्या किंवा लाडू तयार करण्यासाठी शक्यतो नारळ खिसणीवर खिसून घ्या किंवा खवणीच्या सहाय्याने नारळ खवून घ्यायचं. त्यामुळे आपण तयार केलेला नारळाचा पदार्थ खूप छान दिसतो आणि चवीला सुद्धा छान लागतो. तुम्ही नारळामध्ये दूध कमी जास्त वापरू शकतात. अशा प्रकारे मध्यम आचेवर नारळ आणि दूध एकत्र करून घ्यायचं. दूध आणि नारळाचा खीस एकत्र केल्यानंतर लगेच आपण त्यामध्ये साखर सुद्धा मिक्स करून घेणार आहे. वडा तयार करण्यासाठी 3 वाट्या नारळाच्या खिसाला आपण 1.5 वाटी साखर वापरलेली आहे. तुम्ही नारळाचा खीस ज्या पातेल्यामध्ये भरून घेतलेला आहे त्याच्या निम्मे साखर आपल्याला वापरायची आहे. साखर थोडी जास्त झाली तर चालेल, परंतु कमी झाली तर वड्या बाइंडिंग होत नाही. साखर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एखाद्या वेळेस या स्टेजला साखर पटकन विरघळत नाही तर तुम्ही थोडं दूध टाकून साखर विरघळून घ्यायची. दुधामुळे साखरेला पाणी सुटतं आणि साखर पटकन विरघळण्यास मदत होते. बघा, अशा प्रकारे साखर विरघळलेली आहे. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करायची आणि वड्यांचं सारण एकसारखं मिक्स करत राहावं, म्हणजे ते खाली लागणार नाही. वडा तयार करण्यासाठी शक्यतो जाड बुडाच्या भांड्याचा वापर करावा. वड्यांची सारण तयार करण्यासाठी 20 ते 25 मिनिट लागतात, परंतु अशा पद्धतीने तयार केलेल्या वड्या अतिशय स्वादिष्ट लागतात. मला सर्व सारण तयार करण्यासाठी 25 मिनिट लागलेले आहेत. एखाद्या वेळेस तुम्ही जर गॅसची फ्लेम कमी जास्त केली तर तुम्हाला टाइम थोडा कमी जास्त लागेल. सारण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, परंतु सारण जरी घट्ट झालं आणि तुम्ही प्लेटमध्ये टाकलं तर वड्या व्यवस्थित जमत नाही. अशा वेळेला सारण आधी चेक करून घ्यायचं. एका प्लेटमध्ये सारण काढून पूर्णपणे गार करून घ्या. गार झालेलं सारण हाताला चिपकत असेल आणि त्याची व्यवस्थित गोळी बांधली नसेल तर ते थोड्या वेळ परतून घ्या. वड्यांचं सारण तयार होत आहे तोपर्यंत आपण एका प्लेटला तूप लावून प्लेट तयार करून ठेवायची, जेणेकरून आपल्याला सारण तयार झाल्यानंतर त्यामध्ये वड्या थापायच्या आहे. वड्यांना अधिक टेस्टी होण्यासाठी 2 चमचे तूप टाकून सारण व्यवस्थित परतून घ्या. बघा, अशा प्रकारे वड्यांसाठी परफेक्ट सारण तयार झालेलं आहे आणि त्याला कलर सुद्धा छान गोल्डन ब्राऊन आलेला आहे. सारण प्लेटमध्ये काढण्यापूर्वी पुन्हा एक वेळेस चेक करून घ्या. वड्या तयार करण्यासाठी ताटाला तूप लावून घेतलेलं होतं, त्यावर आपण काजू बदाम स्प्रेड करून घेणार आहे. तर काजू बदाम स्प्रेड करण्यासाठी मी अशा प्रकारच्या किचन स्टूलचा वापर केलेला आहे. सुरी आणि खिसणीचा वापर न करताना अगदी सहजरित्या काजू बदाम बारीक होतात. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचा प्रोडक्ट खरेदी करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रोडक्ट खरेदी करू शकतात. बघा, अशा प्रकारच्या टूल्सचा वापर करून काजू बदाम आणि पिस्ते व्यवस्थित बारीक करू शकतो. अगदी तुकडे सुद्धा राहत नाहीत. व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीज किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा. त्याचसोबत येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तृप्तीज किचन चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचे व्हिडिओ बघू शकतात. नारळाच्या वडीचे प्लेटमध्ये काढून घेतलेले सारण पूर्णपणे गार झाल्यानंतर चेक करून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे त्याची गोळी बांधली जाते, म्हणजे वड्या तयार करण्यासाठी सारण परफेक्ट तयार झालेलं आहे. गॅस बंद करावा आणि तयार झालेलं नारळाच्या वडीचं सारण प्लेटमध्ये स्प्रेड करून घ्या. सारण गरम असतानाच आपल्याला प्लेटमध्ये पटकन स्प्रेड करून घ्यायचं आहे. सारण जर गार झालं तर व्यवस्थित स्प्रेड होत नाही.
हाताला तूप लावून तुम्ही सारण स्प्रेड करून घ्या. सारण जास्त गरम असेल तर उलटण्याच्या सहाय्याने तुम्ही सारण स्प्रेड करून घ्यायचं. नारळाच्या वड्या तयार करण्यासाठी अगदी परफेक्ट प्रमाणात सारण तयार झालेलं आहे. बघा अशा प्रकारे सारण थोडं ओलं आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित स्प्रेड झालेलं आहे. त्यावर हवं असेल तर काजू बदामचा खीस टाकून घ्यावा. गरम सारण तुम्हाला स्प्रेड करता येत नसेल तर सारण व्यवस्थित प्लेन होण्यासाठी अशा प्रकारे प्लेटचा वापर करून सारण स्प्रेड करून घ्यायचं. वडीचं सारण थोडं कोमट असताना वड्या कट करून घ्यायच्या. बघा अशा प्रकारे मावा टेस्ट लागणाऱ्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. वड्यांना स्क्वेअर शेप देण्यासाठी साईडच्या कडा कट करून घ्यायच्या. तुम्हाला जर नारळाच्या वड्या तयार करायच्या नसतील तर तुम्ही अशा प्रकारे नारळाच्या सारणाचे लाडूसुद्धा तयार करू शकतात. ओल्या नारळाचे लाडू तयार करण्याची रेसिपी मी ऑलरेडी तृप्तीस किचन चॅनलवर अपलोड केलेली आहे. मी इथे जाड सारण स्प्रेड केलेलं आहे म्हणजे वड्या जाड पडतील. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2 प्लेटमध्ये सारण स्प्रेड करून घ्या. वड्यांची वरची साईड पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर खालच्या साईडने सुद्धा वड्या कोरड्या करून घ्यायच्या. म्हणजे या वड्या खराब होत नाहीत आणि अधिक काळ टिकतात. अशा प्रकारे ओल्या नारळाच्या स्वादिष्ट वड्या तयार झालेल्या आहेत. वड्यांची दुसरी साईड सुद्धा हवेला ठेवून कोरडी करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ओल्या नारळापासून खमंग अशा वड्या तयार करून बघा. तुम्ही तयार केलेल्या वड्या कशा झाल्यात कमेंट्स करायला विसरू नका. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा. त्याचबरोबर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपीसोबत.